तत्काल न्यूज लाइव के वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस कीजिए। ये काम जे हत मेट्रो ने आम NHAI ने डिजाइन करना LNT ने जी के काम देवेंद्रजी का मतदारसंघ आता काळजी घेतली की यातला अजून एक युनिक गोष्ट आहे की एक ही घर ॲक्वायर नाही केलं, एक ही प्रॉपर्टी ॲक्वायर नाही केली आणि त्यामुळे हे डिझाईन जे बेसिक आहे हे देवेंद्रजीची कल्पना होती। कारण मी 2-3 आलो मलाही काही सुचलं नाही, डिझायनरही विचारात पडले की घरं ॲक्वायर करावं। 16 जणांचे घरं आम्ही ॲक्वायर करायचं ठरलं, ते रिटायर्ड लोक होते, त्यांच्या डोळ्यात पाण्यात रडायला लागले, त्यामुळे कसं करायचं हा समस्या होती। त्यातून मार्ग काढला आणि ऑलरेडी मी 1 महिन्यापूर्वी आता आपण 135 वेळा गेट बंद होतं, लोकांना त्रास होतो, तिथे अंडरपास मंजूर केला आहे आणि मनीषनगरचा एक सिमेंट काँक्रीटचा 4-लेन रोड देखील मंजूर झाला आहे। दोघांची पण मागणी देवेंद्रजींनी केली होती, त्यामुळे या मतदारसंघातले बॉटलनेक सुटले आणि आज फारच आनंदाची गोष्ट आहे। ब्रिज या ठिकाणी होतोय, खरं तर माननीय गडकरी साहेबांनी एक इंजिनिअरिंगचा आविष्कार या देशामध्ये या ब्रिजच्या माध्यमातून तयार केलेला आहे। ऑप्टिमम कॉस्टमध्ये मॅक्सिमम लोकांना बेनिफिट कसं देता येईल याचं इंजिनिअरिंग देशाकरता या पुलामुळे तयार झालेलं आहे आणि मला असं वाटतं की नागपूरने एक नवीन दिशा गडकरी साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण देशाला दाखवली आहे। आता अनेक ठिकाणी अशा प्रकारचे ब्रिज आपल्याला इंटिग्रेट करता येतील, मेट्रोसोबत करता येतील, नॅशनल हायवेसोबत करता येतील आणि म्हणून मला फार आनंद आहे। मी अगदी मनापासून आदरणीय गडकरी साहेबांचं अभिनंदन करतो।